बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच असतात, ते लोकांना भेटत नाही अशी विरोधकांची सातत्यानं टीका होत असते आणि यावरूनच शरद पवारांना उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल असा प्रश्न साम टीव्हीवर विचारला असता शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी सल्ला दिलेला आहे. दरम्यान राम कदम यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलंय. ऐकूयात राम कदम नेमकं काय म्हणाले. आता माननीय शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय, टोला दिलाय का टोमणा मारलाय की महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे की त्याचा अर्थ काढेल. पण ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राचं हे पहिलं असं मंत्रालय हे सरकार आल्याच्या नंतर असं आहे की ज्या मंत्रालयाच्या स्वतःच्या कार्यालयात मुख्यमंत्री 2 वर्षाच्या कालखंडात हाताच्या बोटावर मोजल्या इतक्या वेळा म्हणजे केवळ 5 पेक्षा अधिक वेळा गेले नाहीत अशी माहिती आहे. त्यातल्या 3 वेळा तर खाली लॉबीतूनच कुठली जयंती पुण्यतिथी असेल हार घालून लॉबीतून परतले, फक्त 1 की 2 वेळा मंत्रालयाच्या कार्यालयात गेलं अशी माहिती मिळते. खरी खोटी आपण द्यावी माहिती. आता मूळ मुद्दा असा आहे की जर मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार नाहीत, वर्षा निवासस्थानावर लोकांना भेटणार नाहीत, आमदार त्यांचे मंत्री त्यांचे तक्रार करणार असतील की मुख्यमंत्री आम्हाला कधी भेटणार, मुख्यमंत्री पद हे पार्ट टाइम तासभर काम करण्याचं पद नव्हे तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखं 18-18 तास 20-20 तास काम करण्याचं पद आहे. आता मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम येतात, काय कार्यक्रम येतो, 12:30 वाजता माननीय मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार म्हणजे तेही घरात बसून, आणि 2:30 वाजता कार्यक्रम संपले. म्हणजे तुम्ही जर असं तासाभराचं तर मुख्यमंत्री पद जर असेल तर महाराष्ट्रात आज विकासाच्या कामापासून सगळी कामं जी खोळंबलेली आहेत तर त्याला कारण कोण. मुंबईला 9 मेट्रो लाईन माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या का सुरू होत नाहीत, मुख्यमंत्री वेळ द्यायला तयार नाहीत. स्वतःच्या इगोपोटी आरे कार शेडचं काम तसंच पडू नये. फक्त आणि फक्त बदल्यांमधला पैसा, बदल्यांमधला भ्रष्टाचार, वसुली वसुली आणि वसुली याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या जनतेनं मागच्या 2 वर्षात काय पाहिलं सांगा तुम्ही. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे शरद पवारांनी देखील या वयात त्यांचं एक कौतुक करावं लागेल. पक्ष वेगळा आहे, विचारधारा वेगळी आहे, पण वय वर्षे 81 वर्षी सुद्धा माननीय शरद पवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतात ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण ही गोष्ट मान्य करावी लागेल की त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या डोळ्यासमोर वसुली होते ती देखील पोलिसांकरवी 100-100 कोटीची वसुली केली जाते, बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपये घेतले जातात, डेव्हलपमेंटच्या कामांमध्ये कमिशन घेतलं जात आहे, हे देखील माननीय पवार साहेबांच्या डोळ्यासमोरच होत आहे, या देखील गोष्टीचं दुःख आहे. तर शरद पवारांच्या या सल्ल्यावर आता मुख्यमंत्री काय उत्तर देतील ते पाहणं महत्वाचं असेल. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना एक अप्रत्यक्षपणे सल्ला दिलेला आहे. फील्डवर जाऊनच आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत का, त्यांची लोक कशा प्रकारे लोकांवर त्याचा परिणाम होतोय हे जाऊनच बघितलं पाहिजे अशा प्रकारचा सल्ला शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.